इस्कॉन से श्री राधा गोविंद मंदिर कुलाईनंतूर बेंगलुरु चे अध्यक्ष नामानिस्ता दास प्रभु यांनी गेल्या 3 वर्षापासून ऑनलाइन भगवद्गीता 18 दिवसात भगवद्गीता शिकून घ्या या वर्गाचा सुरुवात केली होती। त्याचा आपला आज 3रा दिवस आहे, आपला 37वा बॅच आहे। आज आपला 3रा दिवस, आपला 3रा अध्याय कर्मयोग, कर्माचा योग। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदामयं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपसागरजातं सहगणरघुनान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवम्। श्री राधा कृष्ण पादन सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। भक्त कांच गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिये। वंचा कल्पत्रुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। शिला प्रभुपाद की जय। श्रीमद भगवद गीता की जय। श्री सदगुरु देव की जय। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा। पुनः आपला मनापूर्वक स्वागत आहे। आज आपला 3रा दिवस, 3रा अध्याय कर्मयोग, कर्माचा योग। हे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलाई मंगलोरचे अर्च विग्रह श्री श्री राधा गोविंद यांना नमस्कार वंदन करूया। त्यांचा आशीर्वाद घेऊन आज आपण पुढे जाऊया। हे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद यांनाही मी माझा नमस्कार करतो, वंदन करतो, दंडवत प्रणाम करू। त्यासोबतच आमचे मंदिराचे अध्यक्ष नामानिस्तादास प्रभू यांनाही मी वंदन करतो, यांना आशीर्वाद घेतो। अनेक कृष्ण सेवक आहे जे सेवा करतात आहे, त्यांनाही माझा नमस्कार करतो आणि त्यांनाही माझं वंदन करतो। मला ज्यांनी संधी दिली मराठीमध्ये, हे आमचे मनीषा माताजी, अन्वया माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजी नाही माझा साष्टांग दंडवत आणि नमस्कार। तर आपण थोडी जवणी करूया। काल आपण दुसऱ्या अध्यायामध्ये काय शिकलो? तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानी करुणा जे 5 कारण दिले होते त्याच्यावरती भगवंतांनी त्यांना काय उत्तर दिले? तर करुणा, करुणा म्हणजे त्यांनी ज्ञान दिलं। ज्ञान म्हणजे काय? तर आपण शरीर नाही, तर आपण कोण आहे? आपण आत्मा आहे। जेव्हा आपण कोणाला वध करतो, कोणाचा अर्जुनाने वध केला, तर तो आत्माचा वध करत नाही, तो शरीराचा वध करतो। कारण शरीर हे नाश्वर आहे। आणि दुसरा जो कारण त्यांनी दिलं होता की आनंद नाही, तर इथे कर्मकांड म्हणजे क्षत्रियाचं कर्म काय आहे, तर त्याने हे युद्ध करावं लागतं। तर युद्धामध्ये काय दोन गोष्टी होतात, काय? एक तर जर युद्ध तुम्ही जिंकलं तर तुम्ही पृथ्वीचा सम्राट असं तुम्हाला मिळणार, तर तिथे तुम्हाला आनंद आहे। आणि जर तुमचा मृत्यू झाला युद्धामध्ये, तर तुम्हाला स्वर्ग मिळणार। म्हणजे दोन गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद आहे। तिसरा जे कारण दिलं होतं तिथे पाप प्रतिक्रिया, बुद्धियोग। तर बुद्धियोग त्याच्यामध्ये कुठली जे भक्तिक्रिया पाप नाही। जर जेव्हा आपण कृष्णाला जे काही पण आपण क्रिया करतो, तेव्हा जे आपण कृष्णाला अर्पण करतो, तेव्हा आपल्याला कुठेही पाप लागत नाही। असमंजस म्हणजे त्यांनी दोन असं गोष्टी होती की मी युद्ध करू काही, मी भिक्षा मागून आपलं जीवन निर्वाह करू, या कुठेतरी त्याला निर्णय घ्यायचं होतं, तिथे तो निर्णय घेऊ शकला नाही, म्हणून त्याला असं असमंजस वाटलं। म्हणजे त्यांनी तिथे भगवंतांनी काय सांग, दृढ निश्चयपणे परमेश्वरची सेवा कर, कुठेतरी ही परमेश्वरचीच योजना होती ते युद्ध करायची,
आणि हे भगवद्गीताचं आपल्याला ज्ञान द्यायचे. तिथे भगवंतांनी त्यांना उत्तर दिलं आणि त्यासोबतच त्याने स्थिताधीर मुनीची आपण ही लक्षणं बघितली. ते कोण असतात? ते शुद्ध दिव्य चेतनेले व्यक्ती असतात. तर आता अर्जुनला हा प्रश्न पडतो की एका बाजूने तुम्ही मला युद्ध करायला सांगतात आणि दुसऱ्या बाजूला स्थिताधीर मुनीचे लक्षणही सांगतात, तर आता मला नेहमी काय करायचं ते आता मला सांगा. आज आपण पारिवारिक परंपरा नष्ट होतील याच्यावरती, जे वर्ण संकर रोखण्यासाठी जे आदर्श बनायचे असतात त्याच्यावरती ही आपण आज अभ्यास करणार आहोत. तर आज तिसऱ्या अध्यायाचा आपण आज सारांश बघूया. तर त्याग करायचं की कर्म करायचं? त्याग की कर्म म्हणजे एकमवत, कुठल्या तरी एक मला सांगा, मी त्याग करू की मी कर्म करू. तर याच्यात श्रेष्ठ काय आहे? निष्काम कर्मयोग आहे की ज्ञान योग? तर नियतम कुरु कर्म, कर्मकांड ते कर्मयोग. आपण जे काय पण करतात त्याला कर्मकांड म्हणतात, पण जेव्हा आपण कर्मयोग म्हणजे काय तेही आपण आज बघूया. नेता सामान्य जनासाठी एक आदर्श असतो याच्यावरतीही आपण अभ्यास करूया आणि सर्वात मोठा शत्रू कोण आहे त्याचाही आपण आज अभ्यास करणार आहोत. तर इथे तुम्हाला चित्रामध्ये तीन वेगवेगळ्या दिशा दिसतात. तर इथे अर्जुन भगवानला प्रश्न करतो की हा एकमवत म्हणजे कुठल्या तरी एक मला सांगा, म्हणजे जसं त्याग करू की कर्म करू. कर्मेंद्रियाणी संयम यस आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थे विनुत्मात्मा मिथ्याचार स उच्यते. हरे कृष्ण माता जी. हरे कृष्ण प्रभु जी, जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे तुम्हाला चित्रामध्ये एका साधूचा वेष घेतलेला असं तुम्हाला चित्रामध्ये दिसतं, पण कुठेतरी दोन असे गोष्टी आहेत जे त्यांनी इंद्रिया त्यांनी फक्त बाहेरचा जो त्यांचा परिवेश आहे तो त्यांनी तरी संत सारखा दिलेला आहे, पण कुठेतरी त्याची इंद्रियावरती नियंत्रण नाही. तुम्ही बघत शकत बघ तर डाव्या हातामध्ये त्याच्याकडे मोबाईल आहे आणि उजव्या हातामध्ये एक सिगरेट आहे. तर कुठेतरी इंद्रियावरती त्यांचं नियंत्रण नाही, फक्त बाह्य त्यांचं नियंत्रण आहे. त्यांनी जे आम्ही जे कपडे असतात ते आम्ही आमच्या सारखे कपडे नाही, तर त्याने एक साधू सारखे परिवेश घेतलेला आहे, पण कुठेतरी त्याचा इंद्रियावरती नियंत्रण नाही. तर असे जे व्यक्ती आहेत त्यांना भगवान त्याला मिथ्याचारी म्हणतात. इथे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की भरत राजाची आपण गोष्ट बघूया. तर इथेही भरत राजा, ज्या मी तुम्हाला सांगितलं की ज्या ज्यावरती आपला भारत देशाचा नाव आला आहे, ते हे ऋषभ राजाचे पुत्र होते भरत राजा. जेव्हा ते 50 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी वनप्रस्थान आश्रमाचा स्वीकार केला आणि जे काय आपलं राज्य होतं ते आपल्या पुत्राला देऊन ते वनामध्ये निघून गेले. कुठेतरी जेव्हा ते यज्ञ करत होते तेव्हा एका हिरण चे लहान जे पिल्लू असतं ते तिकडे आलं आणि त्यांना ही आसक्ती झाली. म्हणून कुठेतरी त्याने जे यज्ञ करायचं जे नियत कर्म होतं ते सोडून या हिरणचा जो पिल्लू आहे त्याच्या पाठीमागे लागले आणि इथेच ते म्हणतात की त्यांचं जे इंद्रियावरती जे नियंत्रण आहे ते कुठेतरी बाहेर निघालं आणि हे हिरणावरती त्यांचं आसक्ती झाली. म्हणून त्यांना इथे मिथ्याचारी असं इथे म्हटलं गेलं आहे. यस दिवेंद्रियाणी मनसा नियम यस भरते अर्जुना कर्मेंद्रिय कर्मयोगस तक्त स विशिष्यते. हरे कृष्ण. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियाला संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर तुम्हाला इथे उजव्या बाजूला एक चित्र दिसते. आता आपण 20 तारीख या महिन्याची जगन्नाथ यात्रा
भरत निघतात. तिथे हे पुरीची रथयात्रा आहे. पुरीचे जे राजा आहेत, तुम्हाला जे चित्रामध्ये जे दिसतात ते पुरीचे राजा राजा प्रताप रुद्र, त्यांची चैतन्य महाप्रभूची भेट घ्यायची खूपच इच्छा होती. चैतन्य महाप्रभू हे 500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाचे साक्षात रूप होते. पण जेव्हा त्यांनी आपल्या सेवकांना पाठवलं आणि भगवान चैतन्य महाप्रभूला सांगितलं की माझा भेट घ्यायची, तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं की मी जे भौतिक जगाचे जे लोक असतात त्यांना मी भेट देत नाही, कारण ते त्रिगुणी बंधनमध्ये बांधलेले असतात. तर या गोष्टीचा जेव्हा भगवान राजा प्रताप रुद्रला कळलं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. पण कुठेतरी चैतन्य महाप्रभूचे सेवक असतात, त्यांनी राजा प्रताप रुद्रला सांगितलं की थोड्या दिवसात रथयात्रा निघणार आहे, तेव्हा ते चैतन्य महाप्रभू पण इथे येणार आहे, तेव्हा तुम्ही त्यांची भेट घेऊ शकतात. पण असं त्यांना मिळणं खूप कठीण होतं, म्हणून भगवान राजा भगवंताचं कसं मी त्यांचा साक्षात्कार करतो, चैतन्य महाप्रभू मी जसं तुम्हाला सांगितलं की हे कृष्णाचे स्वरूप आहे, 500 वर्षापूर्वी या पृथ्वी तलावर आले. तर राजा प्रताप रुद्रांनी काय केलं, जे रथयात्रा होती तिकडे एक सामान्य माणूस मनुष्य सारखा त्यांनी झाडू घेऊन तो रस्ता साफ केला आणि भगवंताची सेवा केली. तर जेव्हा आपण कुठले तरी सेवा करतो, जेव्हा आपल्या भगवंताशी जुळलं जातो, तेव्हा भगवंत आपल्याला कृपा करतात आणि ते आपलं जे कर्म आहे ते कर्म योग होऊन जातात. कारण आपण भगवंताशी जुळलं जातात तेव्हा जे आपण कर्म करतात तेव्हा आपण कर्म हे कर्मयोग होऊन जातात, असं इथे भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये आणि या गोष्टीमध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. यज्ञार्थे कर्मण्यो यंत्र लोक अयम कर्म बंधन तदर्थ कर्म फलतेय मुक्त संग समाचर. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेय, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे तुम्हाला उजव्या बाजूला जे चित्र आहेत ते राजसी यज्ञ आहे, ते कोणी केलं होतं, ते भगवान राजा युधिष्ठिर. तर हे प्रश्न राजा युधिष्ठिर हे नारद मुनी तुम्हाला दिसते, तर त्याने त्यांना विचारलं की मी तर कर्म यज्ञ कसा करावा, तर त्यांनी तेव्हा सांगितलं की जे काय पण तू कर्म करतो तो विष्णूला अर्पण कर, विष्णूच्या संतोषार्थ केला तर तू कुठेही कर्मबंधामध्ये बांधणार नाही आणि तू कर्मबंधाहून मुक्त राहशील, असा या श्लोकामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनच्या माध्यमाने आपल्याला हा हे गोष्ट सांगितली आहे. तर त्यागाचं चक्र काय आहे ते आता आपण बघूया. तर आपल्याला चित्रामध्ये फक्त ते भगवंत आहे, त्याने आपल्याला वेद वेगवेगळे वेद दिलेले आहे. वेदामध्ये आपल्याला काय कर्म करायचं, तर इथे तुम्हाला एक शेतकरी दिसतो, तो आपला नियत कर्म करतो आणि तो इंद्राला आव्हान करतो आणि इंद्राच्या मुळे तो पाऊस येतो. पावसामुळे जे काही त्याने शेतकऱ्यांनी जे काही लावलेलं आहे त्याचं जे धान्य होतं, धान्याचं आपण अन्न करतो, अन्न जेव्हा आपण परत कृष्णाला अर्पण करतो तेव्हा हा जो त्यागाचा चक्र आहे तो कुठेतरी पूर्ण होतं. तर जे काही पण आपण कृती करतो कर्म करतो ते सर्व जेव्हा आपण कृष्णाला अर्पण करतो तेव्हा आपला त्यागाचा जो चक्र आहे तो पूर्ण होतो. वेदामध्ये पण सांगितल्याप्रमाणे यज्ञ केलेल्या सर्व क्रिया शुद्ध होतात. आहार शुद्ध सत्व शुद्धी सत्व शुद्धे ध्रुव स्मृती स्मृती लाभे सर्व ग्रंथीना विप्र मोक्ष. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवन शुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म वृत्तींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. हरे कृष्ण.
हरे कृष्ण माताजी। तर आपण काल अभ्यास केला होता की आपण जे 8 टप्पे बघितले होते की जेव्हा आपण कुठेतरी संमोहित होऊन जातात आपल्याला क्रोध येतो आणि आपण जी बुद्धी जी आहे ती विनाश करून आपण खालती पायरीवरती पडतो। तर इथे भगवान तर काय म्हणतात कुठल्याही यज्ञ मनुष्याने जे शुद्ध आहार जेव्हा आपण जे काही पण आहार घेतात ते जेव्हा आपण भगवंताला अर्पण करून घेतात तेव्हा आपली जी बुद्धी आहे स्मृती आहे ही शुद्धीकरण होतात आणि ही आपल्याला मोक्ष मार्गाचा विचार करू शकतात आणि आपण मोक्ष मार्गावरती जाऊ शकतात। आणि हे जी गोष्ट आहे ती ह्या वर्तमान समाजासाठी खूपच आवश्यक आहे आणि हीच गोष्ट कृष्ण भावनामध्ये पण खूपच गरजेचे आहे असं इथे आपल्याला भगवंत सांगतात। हरे कृष्ण माता। हरे कृष्ण 3.13 भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात। इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगा करता भोजन बनवतात ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात। हरे कृष्ण। हरे कृष्ण माताजी। तर इथे मी तुम्हाला जे त्याग जे चक्र सांगितलं तसं जे काही पण आपण ग्रहण करतात जेव्हा आपण ही जे चित्र आहे भगवंताच्या बाजूमध्ये डाव्या बाजूत ते जे काही पण आपण अन्न जे आपण धान्य घेतलं आहे ते जेव्हा आपण भगवंताला अर्पण करून घेतात तेव्हा तो इंद्र तो आपल्याला पाप म्हणून मुक्त करतात आणि जे कोण हे जे अन्न जे आहे ते भगवंताला अर्पण करत नाही तो फक्त केवळ फक्त आणि फक्त पापच भक्षण करतो असं इथे आपल्याला भगवंत सांगायचा प्रयत्न केला आहे। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण। हरे कृष्ण प्रभूजी। सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो। हरे कृष्ण। हरे कृष्ण माताजी। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्व प्राणी मात्र जे अन्नधान्यावर जगतात तर अन्न कुठून येतं तर अन्न जे आहे ते पावसामुळे येतं आणि पाऊस ते काय तर यज्ञामुळे होतात आणि हे यज्ञ आपण जे विहित कर्म केलं तसं आपण जे शेतकरीचं आपण उदाहरण बघितलं तर त्याने हे विहित कर्म केलं नंतर पाऊस आला नंतर पावसामुळे अन्न झालं अन्न परत आपण भगवंताला अर्पण केलं तेव्हा जेव्हा आपण जे त्याग चक्र आपण पूर्ण केला तर तिथे हा कुठेतरी चक्र पूर्ण होतं आणि आपण भगवंत मध्ये अर्पण केलेला जे काही आपण जे अन्न आहे ते केल्यावरती आपलं जे मन आहे ते आपलं जे शुद्ध होतं आणि कुठेतरी आपण जे त्रिगुणाची शक्ती जी आपल्याला बंधन करते तिथून आपण मुक्त होऊ शकतात। यज्ञो संकीर्तन प्रायो जंति ही सुमेधस्य श्रीमद्भागवतम 11.5.32 जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर हे कलियुगाचा यज्ञ आहे इथे हे आपण भगवद्गीताचा 10व्या अध्यायामध्ये याच्यावरती आपण जास्त अभ्यास करूया। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण 3.19 म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्ते म्हणून कर्म केले पाहिजे कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते। हरे कृष्ण। हरे कृष्ण माताजी। तर तुम्ही उजव्या बाजूला आपले इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद त्यांनी जेव्हा इस्कॉनची स्थापना केली अमेरिकामध्ये मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं तर तेव्हा ते अमेरिकामध्ये जास्त ते विधर्मी होत त्यांना कृष्ण भावना काय आहे इस्कॉन काय आहे त्यांची काही जाणली नव्हती तरी पण भगवंताने शिला प्रभुपादने जे आपले जे आचार आपले जे गुरु आहे त्यांचा आदेश होता की कुठेतरी तू जा विदेशामध्ये जा आणि तिथे कृष्ण भावनाचा प्रचार कर प्रसार कर। तर जेव्हा इथे तेच सांगायला प्रयत्न केला की म्हणून कर्म फळल्यावर आसक्ती न ठेवता मनुष्य जेव्हा मनुष्याने जे कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे कारण अनासक्ती होऊन जे कर्म केले त्यांना परमेश्वर प्राप्ती होते। म्हणून आज तुम्ही बघतात की इस्कॉनचे जे लोक आहे इस्कॉनचे जे भक्त आहे ते रोज रोज वाढत जाते कारण कुठेतरी ते अनासक्त होऊन ते कर्म करतात आणि जे काही कर्म करते कृष्णाला अर्पण करून करतात।
असं इथे भगवंतानी आपल्याला हा श्लोकामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर एक अर्धा स्वभाव म्हणजे काय, यज्ञचारती श्रेष्ठस्त दत्ते देवतेरे अर्जन सयत्न प्रमाण कुंते लोकस्त दनुवर्तते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणी कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे आपण भगवंतांनी काय सांगितलं की श्रेष्ठ व्यक्ती जे जे करतात त्याचं अनुकरण सामान्य जन करतात. तर आपण पहिल्या दिवशी बघितलं तर अर्जुन तो रथ कुठे घेऊन जातो, तर दोन सैन्याच्या त्या मधी घेऊन जातो आणि तो युद्ध करण्याचा संकल्प घेतो. पण कुठेतरी आता भगवान त्यांना सांगतात की तू एक क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचं कर्म काय आहे, तर हे धर्माची रक्षा करणं आहे. तर तू जर युद्ध करणं नकारलं तर तुझ्यासाठी जे तुझे जे मित्र राजा आले आहे, जे तुझे सैन्यबळ जे आले आहे, ते तुला अनुसरण करणार, ते पण कुठेतरी पळून जाणार. म्हणून जे श्रेष्ठ व्यक्ती आहे, जे जे अनुकरण जे जे करते त्याचे अनुसरण हे सामान्य जन करतात आणि आपल्या अनुसरण कृत्याने ते जे आदर्श घालून घेतात त्यानुसार जग कार्य करतात. म्हणून भगवान तर अर्जुनला सांगायचा प्रयत्न करतात, तू एक श्रेष्ठ धनुर्धर आहे, तू श्रेष्ठ क्षत्रिय आहे, तर तू युद्ध कर, कारण कुठेतरी हे माझी योजना आहे, कुठेतरी जे अधर्म झालेला आहे आणि मला धर्माची स्थापना करायची आहे, असं या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 3.24.4 घराणेशाहीचा नाश. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर कसं मी काल तुम्हाला तेच सांगितलं होतं की भगवंताची कुठेतरी ही योजना होती की जे अधर्म जेव्हा वाढतं तेव्हा त्यांचा विनाश करणं खूप गरजेचं आहे. इथे उदाहरणमध्ये तुम्हाला एक गोवर्धन पर्वतची एक गोष्ट आहे, जेव्हा इंद्र प्रकोप वाढला आणि त्यांनी 7 दिवस पर्यंत खूपच पाऊस केलं, तेव्हा भगवंतांनी आपल्या एका बोटावरती ते गोवर्धन पर्वत उचलून एक सामान्य मनुष्य असा त्यांनी हे कृती केली आणि ते जी अनावश्यक लोकसंख्या जी उत्पन्न होतात त्याच्यावरती त्यांनी उदाहरण द्यायचा प्रयत्न केला की मी पण एक सामान्य मनुष्य म्हणून एक कृती करतात, तर तू क्षत्रिय आहे तर तुला पण हे का जे नियत कर्म आहे ते करायची खूपच गरज आहे, कारण कुठेतरी अधर्म झालेला आहे तिथे धर्माचं रक्षण करायचं, असं त्यांनी भगवंतानी अर्जुनला सांगायचा ह्या श्लोकामध्ये प्रयत्न केलेला आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्णा. नियत कर्मांच्या फलांमध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामधून युक्त करावे. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी. तुम्हाला चित्रामध्ये दोन गोष्टी दिसत, एका शेतकरी तो आपल्या शेतामध्ये काम करतो, दुसरा कुठेतरी एका नारळ काढतो. हे दे जो दोन व्यक्ती आहेत ते कुठेतरी आपल्या जे कर्म आहे तो करतात, पण कुठेतरी ते कृष्णाला काय अर्पण करत नाही. तर आपण असे जे व्यक्ती आहेत जे फक्त कर्म करतात, कुठे कर्म योग करत नाही, कुठेतरी ते भगवंताशी जुडले जात नाही, तर आपण ह्या जे लोक असतात त्यांना आपण फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही जे काय पण उत्पन्न केलं, अन्न 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 आहे, नंतर तुमचं जे नारळ आहे, ते कुठेतरी जे मंदिर असतात तिकडे कुठेतरी थोडस दान करा आणि हा अर्पण जेव्हा तो जे काय अर्पण करतात तेव्हा तो कृष्ण भावनामध्ये त्याची प्रगती हळूहळू होते, हे आपल्याला भगवंतांनी सांगायला प्रयत्न केला आहे. जे काय पण आपण जे शेतकरी आहे तो सर्व फक्त आपल्यासाठी आणि आपल्या जे नातेवाईकसाठी जेव्हा करतो तेव्हा कुठेतरी
तर इथे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात, जर कोण कृष्ण भावनामध्ये नाही, फक्त जो कर्मच करतो त्याला कर्मयोग कसा करायचा असं आपण त्यांना सांगायचा, आणि जे काय पण त्यांनी जे काय उत्पादन केलं आहे त्याचा थोडा सब आपण भाग त्यांना मंदिरामध्ये नाहीतर कुठेतरी दान करून त्याला कृष्ण भावनामध्ये घेऊन यायचा प्रयत्न करायचा पाहिजे असं इथे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. हरे कृष्ण 3.27. नित्य अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर परवाच्या दिवशी काय माताजीने मला प्रश्न विचारला होता की ही 3 माताजी कोण आहे, तर 3 ही 3 गुण आहे. तर मिथ्याहंकार प्रभाव मोहित झालेला जे आत्मा आहे तो असं विचारतो की जे काही कर्म आहे ते मी स्वतः करतो, पण असं वास्तविकपणे नसतं. कारण आपल्या सर्वांमध्ये हे 3 गुण असतात, सत्व रज आणि तमोगुण, आणि प्रत्येकाचे वेगवेगळे हे असतात, प्रभाव असतात. जेव्हा आपण सत्वगुणामध्ये असतात तेव्हा आपण चांगले कृती करतात, जेव्हा आपण रजगुणामध्ये असतात तेव्हा थोडे कमी असतात, पण जेव्हा आपण तमोगुणामध्ये असतात तेव्हा आपण खूपच हिंसक होऊन जातात, आपण वेगवेगळ्या वाईट गोष्टी करतात. तर जेव्हा आपण हे जे 3 गुण जी माया आहे तिच्यावर आपण बंधन होतात तेव्हा आपल्याला वाटतं की मी सर्व कृती करतो, पण आपण कृती करत नाही. पण हे जे 3 त्रिगुणी माया आहे ते आपल्याला मिथ्या अहंकारामध्ये घेऊन आपल्यावर ही कृती करायला आपल्याला प्रयत्न करतात. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण 3.36. अर्जुन म्हणाला, हे ऋषी वंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्म करण्यास प्रेरित होतो? हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता परत कृष्णाला हे अर्जुनाला हे प्रश्न पडला आहे की कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जाणून काय बडेच पाप कर्म करतात करण्याची प्रेरणा होतात. इथे त्याचा आपण भगवान काय उत्तर देतात हे आपण आता बघूया. हरे कृष्ण प्रभुजी वाचू. गुमेना प्रियतेवनीर यथा दर्शो मलेन च यथोब्लेना ऋतो गर्भस तथा तेने दमारुतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नि धुईने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात इच्छा दिला जातो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर जीवावर जो हरे कृष्ण प्रभूजी आवाज येतोय ना माझा? आता आला माताजी. हा मग परत वाचू प्रभूजी. चालेल माताजी. ओके. हा तर जीवावर 3 प्रकारचे जे आच्छेद आहेत त्यामुळे त्याची जी विशुद्ध जे चेतना आहे ते दुसर होते. त्याचप्रमाणे जे अग्नी मध्ये धूर आहे, आरशावर धूळ, आणि गर्भाशयामध्ये जे गर्भ असतो त्याचप्रमाणे आपण जीवावरले जे आवरण म्हणजे काय ते कामाची विविध रूप आहे. काल आपण कामामध्ये काम जेव्हा काम आणि क्रोध वाढतं तेव्हा आपली जी बुद्धी आहे ती नष्ट होते. तस कामाची जेव्हा तुलना ही दुराशी करण्यात येत आहे तेव्हा समजायचं की जीवरूपी जी अग्नी आहे ती अल्प जाणीव होते. तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पस्य प्रमाणात प्रकट होते तेव्हा त्याची तुलना हा धुराने अच्छित अग्नीशी केली गेलेली आहे. तुम्हाला चित्रामध्ये दिसतात की कुठेतरी जी धुरी आहे तिथे कुठेतरी एक अग्नी आहे. नंतर आपण दुसऱ्या चित्रामध्ये तर धुराचा जे ठिकाणी येतं निश्चित अग्नीचा असतो. नंतर जे आरशावरती जे धूळ आहे ते मनसरूपी आरशावर अनेक आध्यात्मिक मार्गाची स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शवते. यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे काय तर पवित्र हरिनामाचे कीर्तन करायला पाहिजे. आणि आच्छादलेला जे गर्भाचं आपण उदाहरण जे आपण शेवटची खाली चित्रामध्ये बघतो तो असहाय स्थितीमध्ये असतात, कारण तो स्वतः काही करू शकत नाही. कारण गर्भाशयातले जे मुलं असतात ते इतके असहाय असतात की ते कुठेतरी फिरेल पण जाईल असं हे त्याला वृक्षासारखा जीवन असं म्हटलं गेलंय. कारण वृक्ष जे आहे आपण जे झाड असतात
ते कुठे जाऊ शकत नाही, ते एकच जाग्यावरती वाढतात, त्यांचं तिकडे हे वाढ होते, पण पुढे त्यांची ती प्रगती होत नाही. असं गर्भातले जे शिशू असतात ते त्याचंही तसंच होतात की तो वाढतो पण कुठेतरी तो पुढे जात नाही. तर अशा तीन प्रकारचे त्यांनी भगवंतांनी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, अग्नि, आरसा आणि गर्भाचा, गर्भातला शिशू. तीन पॉइंट 38, ज्याप्रमाणे धुराने अग्नि, धुईने आरसा, वारेने गर्भ वेष्टला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात अच्छा दिला जातो. हरे कृष्ण हरे कृष्ण माता. तर हेच आपण बघितलं या श्लोकामध्ये, इथे सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे धुराने अग्नि आणि धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव हा कामेद्वारे विविध प्रमाणे आच्छिदला जातो. तर आपण यापूर्वीच्या श्लोकाच्या आपण जे इथे भगवंत अर्जुनाने जे प्रश्न मांडलं होतं ते इथे भगवंतांनी त्याचा उत्तर दिलेलं आहे की ज्याप्रमाणे धुराने अग्नि आणि धुळीने आरसा आणि वारीने गर्भ विष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव हा कामेद्वारे विविध प्रमाणात अच्छेद. तर आपण कामावरती नियंत्रण करायला खूप गरजेचं आहे असं इथे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण प्रभूजी. म्हणून हे भरत हर्ष, अर्जुन इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षराचा ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर भगवान काय म्हणतात की तू इंद्रियाचं नियमन कर, कारण कुठेतरी जर आपण इंद्रियाचं नियमन करत नाही तर आपण पापाची प्रक्रिया चालू ठेवतात आणि म्हणून आपलं पतन होतं. तर जेव्हा आपण इंद्रियावरचं नियमन करतात तेव्हा आपलं आत्मसाक्षात्कार जाण्याचा वाढतो आणि ज्ञानामुळे आपण आध्यात्मिक जगामध्ये उन्नत करू शकतात असं इथे भगवंत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तर आत्मसाक्षारसाठी काय करायचं, तेव्हा आपण लहानपणापासूनच आपण हे जे इंद्रियाचं नियमन करायचा प्रयत्न करायचा आणि इंद्रियाचं नियमन कसं करायचं हे आपल्याला पुढे भगवंत सांगणार आहे. तीन पॉइंट 42, इंद्रियाणि परान्या होत इंद्रिये बे पर मनः, मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सः. कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे, मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे आणि बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे आपल्याला हे हे या वेगवेगळ्या स्तर आहेत. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला शरीर एक शरीर भेट, शरीरामध्ये काय आपल्याला वेगवेगळ्या इंद्रिय असतात. तर आपण सर्व काही भोगायचा प्रयत्न करतात, जेव्हा आपल्या भोगायचं पूर्ण होतं तेव्हा आपल्या इंद्रियावरती आपण स्थिर होतात. इंद्रियाचं जेव्हा आपली पूर्ण होतं तेव्हा आपण मानसिक स्तरावरती जातात, मानसिक स्तरावरती जेव्हा आपण पूर्ण होतात तेव्हा आपण बौद्धिक स्तरावरती जातात आणि शेवटची आपण आध्यात्मिक स्तरावरती जातात असं आहे. तर इथे आपण आता हे जे श्लोकाचं आहे ते आपण कठोपनिषदची एका गोष्टीवर आपण या प्रयत्न समजायचा प्रयत्न करूया. तर तुम्हाला इथे पाच घोडे दिसतात आहे, ते आपले इंद्रिय आहे. ते कुठले पाच इंद्रिय आहे, तर डोळे आहेत, जिव्हा आहे, कान आहे, नंतर हात स्पर्श आहे, त्वचा आहे आणि शेवटची जीभ आहे. तर हे जे पाच इंद्रिय आहेत ते पाच घोडे सारखे आहेत आणि जे मन आहे मन ती एक दोरी आहे आणि हे दोरीचा जे जो नियंत्रण कोण आहे तो बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पाठीमागे कोण असतात तर ते आत्मा असतात. पण जेव्हा आपल्याला जे इंद्रियावरती जेव्हा आपण संयम नसतात आपण जे मन आहे ते जेव्हा बुद्धी आणि मन जे दोघे जर त्यावरती जर नियंत्रण नाही केलं तर आत्मा त्या गंतव्य
स्थानावर आपण पोचू शकत नाही, कारण हे 5 घोडे जर वेगवेगळ्या वेगवेगळ्या दिशांनी जर केले तर आपल्याला जे रस्त्यावर जायचं आहे ज्या कुठेतरी आपण निहित ज्या ठिकाणी जायचं आहे तिकडे आपण पोचू शकत नाही. तर हे जे आपल्या ज्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याची उन्नत होत नाही. तर आपण मन आणि बुद्धी याच्यावरती आणि इंद्रिय जे आपली जी 5 इंद्रिय आहेत त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण केला पाहिजे. तेव्हाच आपला आत्मा त्या आत्मसाक्षात्कार जे आपल्याला करायचं आहे ते होऊ शकणार. तर इथे आज आपण त्यागी कर्म, तर भगवंतांनी सांगितलं की त्याग करू नको, तू कर्म कर. कर्म कुठला? तर निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे जे काही पण तू करतो ते मला अर्पण कर. आणि कर्मकांड, कर्मकांड फक्त तू काम करू नको. जेव्हा तू काम करणार तेव्हा ते माझ्याशी जोडलं जा. कर्मयोग कर. आणि नेता सामान्य जनासाठी एक आदर्श. तर तो अर्जुन तो क्षत्रिय होता आणि क्षत्रियाचा गुणधर्म काय आहे? प्रजाचं संरक्षण करणं. कुठेतरी जेव्हा अधर्म होत तेव्हा त्यांनी धर्म स्थापनासाठी साठी त्याचा निहित कर्म करायचा पाहिजे. त्याला युद्ध करायला केला सांगितलं तर त्यांनी युद्ध करावं लागतं. आणि सर्वात मोठा शत्रू कोण? तर आपला काम आहे. आपल्या मनाचा मोठा शत्रू म्हणजे काम, असा इथे आपल्याला भगवंतांनी सांगायचा प्रयत्न केला. इथेच आपला 3रा अध्याय पूर्ण होतो.